दूसरा कंसेप्ट आहे रिफ्रैक्शन ऑफ लाइट, रिफ्रैक्शन ऑफ लाइट, रिफ्रैक्शन ऑफ लाइट. नाउ हियर कंसीडर द रिफ्रैक्टिंग सरफेस, दिस अगेन एक्स वाई, दिस इज ट्रांसपेरेंट सरफेस. नाउ हियर कंसीडर दिस इंसिडेंट रे, ओके, एंड नाउ वी ड्रॉ हियर द नॉर्मल परपेंडिकुलर टू दिस रिफ्रैक्टिंग सरफेस, ओके. नाउ सपोज दिस रिफ्रैक्टिंग सरफेस सेपरेट टू मीडिया, सपोज दिस इज अ मीडियम वन आणि याला म्हणूया आपण मीडियम टू, ओके. सपोज हियर इज अ डेन्सर मीडियम, दिस इज अ डेन्सर म्हणजे वॉटर ग्लास वगैरे, अँड हियर इज द सॉरी रेअर घेऊया, इथं कुठलं घेतलं तरी थोडंसं बदल होतो रिफ्रॅक्शनमध्ये. रेअर म्हणजे एअर घेतला आणि इथं तुम्ही वॉटर ऑर ग्लास घेतला, दॅट इज अ डेन्सर मिडियम ह्याला म्हणतो. डेन्सर मिडियम मीन्स रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ दिस मिडियम इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ दिस फर्स्ट मिडियम. सपोज हिअर एन वन रिफ्रॅक्टिव इंडेक्स फॉर दिस मिडियम इज अ एन टू, अँड नाव हिअर दिस एन टू इज ग्रेटर दॅन एन वन, ओके. दॅट इज अ दिस इज अ डेन्सर मिडियम अँड दिस इज अ रेअर मिडियम. नाव व्हेन लाईट पासेस फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम, ॲट दॅट टाईम दिस रिफ्रॅक्टेड रे मूव्ह लाईक दिस वन्स, मीन्स दिस रिफ्रॅक्टिव्ह रेज रिफ्रॅक्टेड रे मूव्ह टू वर्ड्स अ नॉर्मल, हा नॉर्मलकडे झुकलेला असतो. लक्षात आलं का? हा नॉर्मलकडे झुकतो आणि ह्याला आपण म्हणतो अँगल ऑफ आय, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँड दिस आर इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता आपण काय पाहत आहोत? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, एक्स वाय इज द रिफ्रॅक्टिंग सरफेस. नाव ॲरो इज इसेन्शियल विच शोज द डायरेक्शन ऑफ लाईट. आता दुसरा कन्सेप्ट मी तुम्हाला असा दाखवतो की हे वरती जो डेन्सर मिडियम दाखवतो, लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर, ब्लॅकबोर्ड क्लिअर दिसत नाही का? थोडा रेंजचा प्रॉब्लेम येत असेल. हो हो, तो टोटल हां हे काही दिसतो आहे म्हणताय, तर रेंजचा प्रॉब्लेम असेल. तर बघा, आता इथं मी काय घेतो, हा रे डेन्सर मिडियम आहे आणि व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेअर मिडियम, ॲट दॅट टाईम दिस रिफ्रॅक्टेड रे मूव्ह अवे फ्रॉम अ नॉर्मल, नॉर्मलपासून हा दूर जातो. दिस इज आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँड दिस इज अँगल ऑफ इन्सिडंट हिअर. आता हा फरक तुम्हाला जाणवला, डेन्सरकडून रेअरकडे लाईट जात असताना, की तुमचा हा रिफ्रॅक्टेड रे मूव्ह अवे फ्रॉम अ नॉर्मल आणि इथं टू अर्थ नॉर्मल, ओके. अँड नाउ वी गेट दी सम लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहेत. तुम्ही शिकलेला आहात हे, अगदी नववी दहावीला आहे तो, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, फर्स्ट वन इज दॅट इज अ रिफ्रॅक्टिव इंडेक्स म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर, मीन्स म्यू टू वन. हाऊ टू रीड? म्यू टू वन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर, मीन्स रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ मीडियम टू, दिस इज अ मीडियम टू हियर,
रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ मीडियम टू कशी काढतात विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन हियर दैट इज अ इयर आहे इथं अँड दॅट इट इज गिवन बाय साइन आय अपॉन साइन आर दिस इज अँगल ऑफ इन्सिडंट अँगल ऑफ रिफ्रैक्शन आता हाच लॉ आणखी मॉडिफाय करून असंही लिहितो आपण दॅट एन वन साइन आय इज इक्वल टू एन टू साइन आर या स्वरूपामध्ये सुद्धा हा फर्स्ट लॉ लिहिला जातो दिस इज नोन ॲज ह्याला दुसरं नाव आहे स्नेल्स लॉ बरोबर आहे का दिस इज अ स्नेल्स लॉ रिफ्रॅक्टिव इंडेक्स इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर आता दुसरा नेम तसाच आहे दॅट इन्सिडंट रे इन्सिडंट रे नॉर्म रिफ्रॅक्टेड रे इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे अँड अ नॉर्मल अँड अ नॉर्मल लाय ऑन अ सिंगल प्लेन एकाच प्रतलात असतात मीन्स दिस अँगल ऑफ इन्सिडंट इन्सिडंट रे दॅट रिफ्रॅक्टेड रे अँड अ नॉर्मल दिस एम एन इज द नॉर्मल लाय इन अ सिंगल प्लेन इन दिस वे इजिली हियर वी एक्सप्लेन टू इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटेड टू लाईट दॅट वॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट वॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन वॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड वॉट आर द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन दिस इज वन अँड दिस इज अ टू इन दिस वे शॉर्टली हिअर we discuss about the refraction of light and reflection of light okay yachyamade kahi optical instrument mi tumhala dakhavnar aahe ata रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही बघा ही सिंगल ग्लास स्लॅब आहे याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट कसं होतं बघा इथं हा तुमचा हा ग्लास स्लॅब मी इथं ड्रॉन केला आता इथं दोन्ही साईडला रेअर मिडियम आहे ओके मीन्स लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम हिअर रियल टू रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम हां ॲट दॅट टाइम दिस रिफ्रॅक्टेड रे मूव्ज हां मूव्ज टुवर्ड्स हां नॉर्मल कडे येत असतो आता ॲक्च्युअली हा रे थांबा मी तुम्हाला असं दाखवतो की हा रिफ्रॅक्ट इन्सिडंट रे आहे ॲक्च्युअली तो असा जायला पाहिजे इथं हा जर स्लॅब नसेल तर तो काय करतो हां मूव टुवर्ड्स अ नॉर्मल हे नॉर्मलकडे अशा प्रकारे झुकतो बरोबर आहे आता इथं काय होतं हे तुमचं डेन्सर मीडियम आहे आणि इथं तुमचा इयर आहे रेअर आणि इथं पुन्हा काय आहे एअर आहे बरोबर आहे आता इथं काय होतं इथं डेन्सर करून रेअर कर म्हणजे इथं मी तुम्हाला नॉर्मल दाखवतो आणि मग हा रे पुन्हा हा का असा मूव होतो दिस इज हां दिस इज आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तर आता बघा इथं दोन्ही तुम्हाला पोझिशन रिफ्रॅक्टेड रेजच्या दिसतात ज्यावेळेस तो डेन्सर मीडियममध्ये येतो त्यावेळेस तो रिफ्रॅक्टेड रे मूव टुवर्ड्स अ नॉर्मल नॉर्मलकडे झुकत असतो आणि डेन्सर करून रेअरकडे जात असेल त्यावेळेस तो काय करतो अवे फ्रॉम अ नॉर्मल अशा प्रकारे इथं दोन्ही कन्सेप्ट या ग्लास स्लॅबमध्ये दिस इज अ ट्रान्सपरंट ग्लास स्लॅब आहे हा तुम्ही पाहिलेला आहे त्यानंतर दुसरं एक ऑप्टिकल फिनॉमिनॉन ऑब्झर्व होतो हे काय दिसतंय का तुम्हाला हातामधील
काय नाव आहे याचं सांगू शकतंय? काय म्हणतात याला? हा नाही नाही, हे आता बघा बघा, हा हा ग्लास स्लॅब आहे आणि याला पण तुम्ही कसं काय म्हणता ग्लास स्लॅब? हे दाखवलं आहे तुम्हाला, आठवी नववीला पाहिला असेल. काय आहे हा? प्रिझम. काय वैशिष्ट्य आहे प्रिझमचं? ओके, प्रिझम आहे ट्रँग्युलर शेपड. याचं काय वैशिष्ट्य आहे प्रिझमचं? हा फेन हॉट, हा फेन लाईट पासेस थ्रू अ प्रिझम, देन देर इज अ सेपरेशन ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएंट कलर्स, मीन्स डिस्पर्शन ऑफ लाईट घडतं. ज्यावेळेस प्रिझममधनं लाईट पास होते, इथून जर सनलाईट तुम्ही पास केली तर इकडून तो बाहेर निघते, ते बाहेर निघणारे जे कॉन्स्टिट्युएंट कलर्स आपल्याला दिसतात, सेव्हन्स कलर्स, बरोबर आहे? त्याच्यामधला येलो हा मध्यभागी असतो, मीन कलर. तर डिस्पर्शन ऑफ लाईट या प्रिझममधनं घडत असतं. हा झाला तुमचा ग्लास स्लॅब, हा झाला तुमचा प्रिझम.